नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. एक मोठी बातमी आहे, 1 जूनपासून गॅस कनेक्शन होणार बंद, सबसिडी मिळणार नाही, हे काम लवकर पूर्ण करा. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता गॅस धारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, मोठी बातमी, 1 जूनपासून गॅस कनेक्शन होणार बंद, सबसिडी मिळणार नाही, हे काम लवकर पूर्ण करा. पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती. LPG गॅस EKYC इम्पॉर्टंट न्यूज 2024. गॅस ग्राहकांसाठी मोठी बातमी येत आहे. LPG ग्राहकांना आता 31 मेपर्यंत EKYC करावे लागेल. 31 मेपर्यंत EKYC न केल्यास त्यांना गॅस पुरवठा मिळणार नाही. बघा, एक महत्त्वाची तारीख या ठिकाणी दिलेली आहे, 31 मेपर्यंत तुम्हाला EKYC करून घ्यावा लागणार आहे. यासोबतच अनुदानही मिळणार नाही. पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाने या संबंधीचा आदेश जारी केला आहे. लवकरात लवकर EKYC करा. पहा, LPG ग्राहकांसाठी ही शेवटची तारीख. संबंधित गॅस एजन्सीमध्ये जाऊन बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे EKYC करणे अनिवार्य. यापूर्वी त्याची मर्यादा 31 डिसेंबर 2023 आहे, यापूर्वीपर्यंत निश्चित केले होते. परंतु अनेक ग्राहक अजूनही EKYC करत नसल्यामुळे पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाने त्याची मर्यादा या वर्षी 31 मेपर्यंत वाढवलेली आहे. बघा, या अगोदर जे होतं ते 2023 31 डिसेंबरपर्यंत मुदत होतं, परंतु सध्या कोणतेही ग्राहक या ठिकाणी EKYC करत नसल्यामुळे त्याची मर्यादा देखील आपल्या पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाने वाढवलेली आहे, 31 मेपर्यंत वाढवलेली आहे. पहा पुढे, अनेक ग्राहक या ठिकाणी सबसिडी मिळणार नाही, लगेच EKYC करा. बघा, भारत गॅसच्या स्थानिक उमा गॅस एजन्सीचे संचालक सत्येंद्र सिंग यांनी सांगितले की जे ग्राहक 31 मेपर्यंत EKYC करणार नाहीत त्यांचा पुरवठा खंडित होईल, आणि विशेषतः ज्या ग्राहकांना अनुदानाचा लाभ मिळतो त्यांना सबसिडी दिली जाणार नाही. बघा, अशा पद्धतीने त्यांच्या मते ज्या ग्राहकांच्या नावावर कनेक्शन आहे ते त्यांची EKYC, त्यांचे आधार कार्ड आणि गॅस पासबुक घेऊन सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत एजन्सीच्या कार्यालयात हजर राहून करू शकता. बघा, एकूणच अशा पद्धतीने तुम्हाला EKYC या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सबसिडी देखील मिळू शकतोय. जर तुम्ही EKYC केला नसेल तर तुम्हाला सबसिडी देखील मिळणार नाही, असे या ठिकाणी भारत गॅसचे स्थानिक उमा गॅस एजन्सीचे संचालक सत्येंद्र सिंग यांनी सांगितलेलं आहे. आणि 31 मेपर्यंत त्यांनी मुदत या ठिकाणी दिलेला आहे. एकूणच अशा पद्धतीने ही मोठी बातमी व मोठी अपडेट आहे. 1 जूनपासून गॅस कनेक्शन तुमचे बंद होणार आहेत, त्यामुळे सबसिडी देखील तुम्हाला मिळणार नाही. लवकरात लवकर LPG गॅस EKYC 2024 हे लवकरात लवकर तुम्ही भरून घ्या. एवढंच या ठिकाणी आपल्या चॅनलच्या वतीने तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.